मैं सोबत अपडेट रहने साठी खबर 24 तासला सब्सक्राइब करा, लाइक करा। शहापूरचे शिवसेना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी अतिदुर्गम दापूरमाळ गावचा केला दौरा। शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या दापूरमाळ गावचा दौरा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पंचायत समिती सभापती, उपसभापती व शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत केला। माळ या गावापासून सुमारे 5 किलोमीटर दरीखोऱ्यातून बळ्या मोठ्या दगडधोंड्यातून पायपीट करत दापूरमाळ गावला पोहोचावे लागते। या गावात सुमारे 50 ते 60 घरे असून 250 आसपास आदिवासी लोकसंख्या असलेले हे गाव दुर्गम गाव आहे। या गावाला जाण्यासाठी वन विभागाच्या अडचणींमुळे रस्ता होऊ न शकल्याने वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले। येथील आदिवासींना बाजारपेठ, दवाखान्यासाठी सुमारे 5 किलोमीटर पायपीट करून जावे लागते। गर्भवती व आजारी वृद्ध महिला भगिनींना डोळी करून कसारा येथे उपचारासाठी न्यावे लागते। 2 दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची पंचायत समिती शहापूर येथे भेट घेऊन गावच्या समस्या मांडल्या होत्या। यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सांगितले की सर्व अधिकाऱ्यांना सोबत येऊन गावाला भेट देऊ। गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानंतर तात्काळ दापूरमाळ गावाला माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भेट देऊन समस्यांची पाहणी केली। दापूरमाळ गावच्या समस्यांबाबत नेहमीच बातम्या प्रसिद्ध होत असून याची दखल घेऊन माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा केला असून या अतिदुर्गम गावाची करुण कहाणी काही दिवसांपूर्वी माननीय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे देखील मांडली होती। दापूरमाळ येथूनच तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर गावकऱ्यांचे संभाषण करून दिले असता गावकऱ्यांनी गावची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडली। तात्काळ या गावची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची या समयात लवकरात लवकर बैठक घेऊन वीज, पाणी, रस्ता या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन असे देखील यावेळी गावकऱ्यांना सांगितले। यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे देखील फोनवरून आभार मानले। यावेळी या दौऱ्यात पंचायत समिती सभापती यशोदा आवटे, उपसभापती नयन फरडे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कांबळी, गटविकास अधिकारी रेंगडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम बेंडकुळे, पंचायत समितीचे आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण विभागाचे अधिकारी, पत्रकार फैयाज शेख, सचिन राऊत, रवींद्र लकडे, राहुल भोईर यांसह ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। बोलते त्या लोक बोलता रोड नाही, तुम्हाला पाणी नाही, त्याला लोक सांगा मग आम्ही खासदारून आणू। जे प्रश्न निर्माण होणार आहेत, ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्याबाबत बीडीओ साहेब सभापतींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलू। म्हणजे त्याच्यामध्ये आता सावरगाव, सावरकोट नाही, सावरकोट हे दापूर आणि अजून एक देवळवाडी आहे, देवळवाडी तिथे पण देवळाची वाडी बरोबर ते पण